प्रोग्राममधल्या आजच्या गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आबाल वृद्ध आणि कार्यकर्ते मंडळी, 74वा गणतंत्र दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपलं प्रजासत्ताक आज 74व्या वर्षात प्रवेश करत आहे. त्यासोबतच सरची स्थापना होऊन आता 37वा वर्ष, म्हणजे प्रजासत्ताकाचं जेवढं आयुष्य आहे त्याच्या बरोबर निम्मे आयुष्य यावर्षी सरचही पूर्ण झालेलं आहे. आणि या शोधरामध्ये या गेटमधनं आम्ही प्रवेश केला त्यालाही आता 30 वर्ष पूर्ण होतात. तर एवढा मोठा टप्पा आपल्या देशानेही गाठला आणि आपण ही सर्चने शोधरामने गाठला. जसं देशाच्या इतिहासामध्ये कधी प्रगती तर कधी संकट, दोन्ही येत जातात येत गेलेत. तसंच यावर्षी 3 वर्षापूर्वी पूर्ण जगावरती कोरोनाचं संकट आलं. आज 26 जानेवारी आहे, बरोबर 31 जानेवारी 2020 कोरोनाची पहिली केस भारतामध्ये येऊन पोहोचली. त्याला जवळजवळ 3 वर्ष आता पूर्ण होतात. हा 3 वर्षाचा काळ केवळ भारतासाठी नाही सगळ्या जगासाठीच अतिशय कठीण राहिला. तेही संकट आता जवळजवळ पार पडलेलं. आणि 2 महिन्यापूर्वी राणीला जो ब्रेन हिमोरेजचा त्रास झाला आणि त्याच्यातनं ती जगेल की वाचेल की नाही अशा एका कठीण कालखंडातनं तीही गेली, तिच्यासोबत आपण सर्वे गेलो. हा जरी एक व्यक्तिगत रोग असला तरी राणी ही सरची संस्थापिका आणि इतके वर्ष सरचा प्रमुख आधारस्तंभ असल्यामुळे आपल्या संस्थेला राणीचं असणं नसणं आणि ते निरोगी असणं हे तेवढंच महत्वाचं. तर आज जणू तिचा पुनर्जन्म झालाय आणि म्हणून ती आपल्या पायावर चालत आज आपल्यामध्ये आली याचा आपल्या सगळ्यांनाच खूप आनंद आहे. तिने उल्लेख केला की शोधराम हे गणराज्य आहे. गण म्हणजे माणसं, गणांचा पती तो गणपती. भारतामध्ये वैशाली नावाचं एक राज्य एकेकाळी होतं, 2000 वर्षांपूर्वी. आणि वैशालीमध्ये गणतंत्र होत. ज्यावेळी मगधमध्ये राजे होते तेव्हा मगधच्या जवळच असलेल्या या वैशाली नावाचं छोटसं राज्य होतं, पण तिथे गणतंत्र होत. हा गणतंत्राचा जुना उल्लेख आपल्या इतिहासात आपल्याला आढळतो. गणतंत्राची विशेषता काय की तिथे एक माणूस नेता नसतो, एक माणूस प्रमुख नसतो, तर सगळेजण समोरासमोर बसून आपला कारभार कसा चालेल याचे निर्णय घेतात. वैशालीचं हे जे गणतंत्र होतं त्याची वर्णनं अशी आढळतात की वैशालीची नगरसभा भरायची, सगळ्या गावातले लोक एकत्र यायचे, त्याला कोणी राजा नव्हता त्या राज्याला, आणि वैशालीचे सगळेजण मिळून निर्णय घ्यायचे की आपल्या देशात काय करायचं. आणि मगधच्या राजाने जेव्हा वैशालीवरती हल्ला केला तेव्हा मगधचं राज्य अनेक पटीने जास्त सामर्थ्यशाली होतं, तरी वैशालीच्या नागरिकांनी मगधसोबत लढाई दिली. हे सगळं यासाठी आठवायचं की आज आपण गणतंत्र दिन साजरा करतो आहोत. 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांपासनं, पण घटना मात्र ब्रिटिशांची सुरू होती. 26 जानेवारी 1950
आपल्या देशाच्या घटना समितीने बनवलेली आणि मंजूर केलेली घटना भारताला लागू झाली आणि स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र भारताच्या तंत्राने चालणारं म्हणून गणतंत्र. या गणतंत्रामध्ये लोक प्रतिनिधींना निवडतात, कारण 40 कोटी त्यावेळी आणि आता 140 कोटी लोक काही समोरासमोर बसू शकत नाहीत, म्हणून आपण प्रतिनिधींना निवडतो, आमदार खासदार. ते मग त्यांच्यामधनं पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री निवडतात, मग मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आपलं मंत्रिमंडळ निवडतं आणि त्याच्यामार्फत राज्य चालतं. असं आपलं हे गणतंत्र. पण गणतंत्रामध्ये गणांचं तंत्र पाहिजे. त्याच्याऐवजी हळूहळू भारतातही आणि जगभरच्या लोकशाहींमध्ये प्रतिनिधी तंत्र सुरू होत. लोक प्रतिनिधींना 5 वर्षासाठी निवडून देतात की आमच्या वतीने राज्य करा, आमच्यासाठी राज्य करा, आमच्या इच्छेनुसार राज्य करा. पण प्रकार उलटा होऊन जातो. प्रकार उलटा असा होतो की प्रतिनिधी एकदा निवडले गेले की ते 5 वर्ष अनियंत्रित होतात आणि त्यांच्या मर्जीने राज्य करतात, त्यांना हवं तसं राज्य करतात आणि लोकांना आपल्या मर्जीनुसार वागायला भाग पाडतात. आणि लोकांना तसं भाग पाडायला प्रतिनिधींच्या हाती, शासनाच्या हाती अनेक शस्त्र असतात. तर खरं म्हणजे एका अर्थाने गणतंत्र म्हणजे लोक विरुद्ध शासन यांची एक लढाईच आहे. गणतंत्राला दोन तऱ्हेने या बाबतीत विचार करणाऱ्या तत्वज्ञांनी दोन तऱ्हेने उल्लेख केलेले आहेत. एक गणतंत्र म्हणजे लोक, नागरिक आणि निवडून आलेले सत्ताधीश यांची सतत चाललेली स्वातंत्र्यासाठी आणि अधिकारांची लढाई आहे आणि ती लढाई गणांच्या बाजूने, लोकांच्या बाजूने जिंकली गेली पाहिजे, तरच गणतंत्र राहील, नाही तो हुकुमशाही येईल. आणि ती गणांच्या बाजूने जर जिंकायची असली तर प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी असते की नागरिकाच्या कर्तव्यांसाठी आणि अधिकारांसाठी मी जागृत राहीन आणि माझं स्वातंत्र्य मी दुसऱ्याच्या हाती सोपवणार नाही. ज्या दिवशी नागरिक आपलं स्वातंत्र्य हे प्रतिनिधींच्या किंवा सत्तेच्या हातामध्ये सोपवतात किंवा पैशाच्या हातात सोपवतात किंवा मीडियाच्या हातात सोपवतात, त्या दिवशी ते गणतंत्राला लायक उरत नाही आणि मग देश गणतंत्रही उरत नाही. तर आपल्या सर्वांवर आजच्या दिवशी ही 74 गणतंत्राच्या दिवशी जबाबदारी आहे की आपल्याला हा जो संकल्प या देशाच्या स्वातंत्र्यवीरांनी आणि त्यावेळेचे घटना समितीचे सदस्य आणि त्यानिमित्ताने अख्ख्या देशाने हा जो संकल्प केला 74 वर्षापूर्वी की आम्ही एक गणतंत्र म्हणून हा देश चालवू, तो संकल्प आपण पुन्हा रिन्यू केला पाहिजे. तो रिन्यू करणं आपल्या मनात असतं, तो रिन्यू करणं आपल्या आचरणात असतं. आपण कसे वागतो याच्यावर गणतंत्र राहतं किंवा नाही राहत. जर हे स्वातंत्र्य आपल्याला हवं असेल, हे गणतंत्र आपल्याला हवं असेल, तर आपल्याला त्या दृष्टीने रोजची ही लढाई आहे. दुसरा एक अर्थ गणतंत्राचा वेगळा असा करण्यात आलेला आहे, त्याला म्हणतात डेमोक्रेसी इज एव्हरीडे रेफरेंडम. सगळ्या लोकांचं मत काय जाणून घ्यायला जी रेफरंडम होतं, जनमत होतं, प्रगट केलं जातं. आपल्याकडे 5 वर्षातनं एकदा इलेक्शनमध्ये जनमत प्रगट होतं. त्या इलेक्शनमध्ये 18 वर्षाच्या खालचे म्हणजे 35% लोक मतच देऊ शकत नाहीत. पुन्हा जे मतं देतात त्यातले 35% अजून मतदानाला जात नाहीत, म्हणजे एका अर्थाने 70% लोक मत देतच नाहीत. म्हणजे उरलेल्या 30-35% मतं खरं म्हणजे 4 पक्षामध्ये 10 उमेदवारांमध्ये विभाजित होतात. त्यामुळे एका अर्थाने ज्याला आपण गणतंत्र म्हणतो ते अल्पतंत्र होऊन जात. म्हणून काही तत्वज्ञांनी, विचारवंतांनी अशी मांडणी केली आहे की गणतंत्र, डेमोक्रेसी इज अ एव्हरीडे रेफरंडम. लोकशाही टिकते की नाही टिकत
हे त्या लोकशाहीमधल्या सर्व लोकांचं जणू काही रोज एक सार्वमत होत असतं की आम्हाला लोकशाही हवी आहे की नाही आहे, आणि ते सार्वमत आपल्या वर्तनातनं प्रगट होत असतं. तर या गणतंत्र दिनी आपण अपेक्षा करूया स्वतःकडनं देखील, समाजाकडनं देखील, देशाकडनं देखील, की हे हा देश, हे गणतंत्र आपण कायम ठेवू. जगामध्ये गणतंत्राच्या बाजूने फार आजकाल काही घडत नाही आहे. जगामध्ये एका पाठोपाठ एक एक लोकशाही कमजोर होत आहेत. जगामध्ये सार्वत्रिक प्रवाह आहे, सर्वच देशामध्ये जवळपास असा प्रवाह आहे, एखाद दुसरे अपवाद सोडले तर, की प्रबळ नेते, प्रबळ सरकार, हुकुमशाहीकडे वाटचाल करणारे नेते आणि सरकार, आणि दुर्बळ जनता. आणि जनता व्यस्त आहे मोबाईल फोन बघण्यामध्ये आणि मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यामध्ये, आणि त्यांचे अधिकार, त्यांची सत्ता मात्र दिवसेंदिवस हिरावली जात आहे. एक NDTV जर काही सरकारच्या पेक्षा स्वतंत्र असं बोलत असेल तर त्यालाही विकत घेऊन घेतलं जातं. आपल्या गणतंत्राच्या दृष्टीने हे चांगली चिंता नाही आहे, पण आपण व्यस्त आहोत आपले मोबाईल फोन बघण्यामध्ये, इंटरनेट बघण्यामध्ये. ज्यावेळी सर्व जनता ही दारू पिण्यामध्ये किंवा मोबाईल फोन बघण्यामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये फक्त नवा माल कोणता आला आणि त्याचा भाव काय आणि तो विकत मी केव्हा घेऊ फक्त या स्वप्नामध्ये मशगूल राहते, तेव्हा गणतंत्र स्वातंत्र्य कोणीतरी न कळत पळवून घेऊन जात आणि आपण झोपलेले राहून जातो. एक मोठी महत्वाचा वाद सध्या भारताच्या लोकशाही पटलावर घडतोय. मी आशा करतो की तुम्ही ते बघत असाल. भारताच्या लोकशाही चालवण्यासाठी भारताच्या घटनेने 4 स्वतंत्र खांबी तंबू उभारलेला आहे. ती 4 स्वतंत्र खांब कोणते? एक, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि त्यांनी स्थापन केलेलं मंत्रिमंडळ, पण हा एक खांब त्याला. दुसरा खांब नोकरशाही, की जी सरकारचे निर्णय अंमलात आणते, वरून खालपर्यंत सगळे सरकारी कर्मचारी. तिसरा खांब न्यायपालिका, जिने लोक आणि सरकार या दोघांच्या विचारांनी प्रभावित न होता देशाची जी घटना आहे त्यानुसार निर्णय द्यायला पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे त्या घटनेचं. आणि चौथं म्हणजे मीडिया. हे जे 4 खांब आहेत हे एकमेकांपासून स्वतंत्र राहायला पाहिजे. एकाचं दुसऱ्यावरती राज्य नको, अधिकार नको, तरच हा 4 खांबी तंबू जो आहे तो नीट राहील. यातला एकही खांब जर कमजोर झाला तर डोलारा कोसळून पडेल. आज भारतामध्ये स्थिती अशी आहे की याच्यातले जे प्रतिनिधी आणि त्यांनी स्थापन केलेलं मंत्रिमंडळ आणि शासनाचे अधिकार हे अतिशय प्रबळ झालेलं आहे आणि अनेक वर्षांची गोष्ट आहे. आणि इतर जे 3 खांब आहेत ते आत्ता आत्तापर्यंत बऱ्यापैकी स्वतंत्र होते, पण हळूहळू ते देखील एकाच प्रभावाखाली जात आहे. आणि म्हणून मी आत्ता उल्लेख केला की न्यायपालिकेचं जे स्वातंत्र्य आहे, सरकारमधले अतिशय प्रमुख लोकशाहीचे लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती आणि न्यायमंत्री तिघही मागणी करायला लागलेली आहे की न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार शासनाकडे असला पाहिजे काही प्रमाणात. आता ही काही प्रधानमंत्री विरुद्ध सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस यांच्यामधली व्यक्तिगत लढाई नाही. या देशाच्या गणतंत्रामध्ये अधिकार आणि सत्तेचं विभाजन कसं राहील आणि त्यांचं संतुलन कसं राहील याचा हा वाद आहे. मला असं वाटत नाही की याच्यामध्ये कोणाचाच व्यक्तिगत स्वार्थ आहे, पण आपण सगळ्या नागरिकांनी जागरूकपणे ते बघितलं पाहिजे. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो जिथे हे स्वतंत्र असतात तेव्हा काय होतं. तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असेल, गेल्या आठवड्याभरामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरी, सध्याचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत बायडेन,
त्यांच्या घरावरती त्या देशाची जी गुप्तचर यंत्रणा FBI त्यांना छापा घातला आणि 13 तास पर्यंत त्यांच्या घराची तपासणी केली. कशासाठी? की काही सरकारी कागदपत्र यांच्या घरात आहे असं त्यांना पुरावा सापडला होता. त्यांनी राष्ट्राध्यक्षाच्या घरात शिरून त्याची पूर्ण पाहणी 13 तास पर्यंत करून ते सगळे कागदपत्र काढले आणि जाहीरही करून टाकलं की राष्ट्राध्यक्षाच्या घरी बेकायदेशीरपणे एवढे एवढे कागदपत्र आम्हाला सापडले. आपण कल्पना करू शकतो भारतात असं होईल? इथे फक्त विरोधी पक्षांच्या घरावर ईडीचे छापे पडतात. प्रश्न असा असतो की सत्तेमध्ये जो कोणी असेल, सत्तेत असणारा पक्ष बदलत झालेला आहे आणि कोणत्याही एका पक्षावर कधीच विसंबून राहू नका. मी इमर्जन्सीचे दिवस पाहिलेले आहे तेव्हा या देशातला एक प्रमुख पक्ष ज्याने स्वातंत्र्याची लढाईचं नेतृत्व केलं तोच पक्ष हुकुमशहा झाला. त्यामुळे कोणत्याच पक्षाचा याच्यात संबंध नाही. संबंध आपल्या लोकतंत्रामध्ये हे जे सत्तेचं आणि अधिकारांचं विभाजनाचं संतुलन आहे ते सांभाळण्याचं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक भारतीय वंशाचे म्हणून आपल्याला खूप कौतुक आहे, पण आपण धडा शिकला पाहिजे. ऋषी सुनाक आत्ता काही दिवसांपूर्वी कारने जात होते, रस्त्यावरच्या पोलिसांनी त्यांना अडवलं, तुम्ही सीट बेल्ट नाही लावले, आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला, त्यांना दंड केला आणि त्यांनी माफी मागितली त्या शिपायाची की माझं चुकलं. म्हणजे सरकारच्या नावाखाली जे नियम लागू करतात ते IAS अधिकाऱ्यांपासून रस्त्यावरचा उभा राहणारा पोलीस, उन्हातानात उभा राहणारा पोलीस हा सत्ताधाऱ्यांपासून स्वतंत्र असला पाहिजे. आणि पंतप्रधानांनी जर सीट बेल्ट नाही लावला तर त्यांनाही तो रस्त्यावरचा शिपाई पकडू शकला पाहिजे. याला म्हणतात गणतंत्र. याला म्हणतात की सत्ता कुठेच एका हातात एकवटलेली नाही आहे. तर हे जे गणतंत्राचं स्वातंत्र्य असतं ते दोन्ही बाजूने येतं. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना हे भान ठेवावं लागतं की माझ्या हातात सत्ता आहे पण मी त्याचा अतिरेक करायला नको, दुरुपयोग करायला नको. भारताची लोकतंत्र जेव्हा सुरू झालं, संसद सुरू झाली, तेव्हा संसदेचे लोकसभेचे जे पहिले सभापती होते त्यांचं नाव दादासाहेब मावळंकर, गांधींचे सहयोगी होते, अहमदाबादचे खूप मोठे वकील होते, स्वातंत्र्य युद्धातले मोठे सेनानी होते, ते भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती. आणि सगळ्यांनाच माहीत आहे की पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. एकदा लोकसभेत काहीतरी वाद झाला आणि मावळंकरांनी सरकारच्या विरोधी निर्णय दिला. नेहरू तणतणत आपल्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी मावळंकरांना निरोप पाठवला की मला येऊन जरा भेटा, मला तुमच्याशी चर्चा करायची. मावळंकरांनी, दारासाहेब मावळंकरांनी निरोप पाठवला. लोकसभेच्या आवारामध्ये लोकसभेचा सभापती सर्वोच्च असतो, पंतप्रधानानेच माझ्या ऑफिसमध्ये आलं पाहिजे. जवाहरलाल नेहरूंनी तत्काळ जाऊन मावळंकरांची माफी मागितली की माझं चुकलं. खरंय तुमचं म्हणणं, तुम्ही लोकसभेचे सभापती आहात, तुम्ही या आवारामध्ये सर्वोच्च आहे, पंतप्रधान तुमच्या खालचा आहे, म्हणून मी येतो, त्यांनी माफी मागितली. गणतंत्र असं सांभाळलं जातं. म्हणून ज्यांच्या हातात अधिकार असतो, सत्ता असते, त्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की हे मला फक्त दिलेला अधिकार आहे. कोणी दिलाय? या देशातल्या 140 कोटी लोकांनी. आणि या देशातले जे कर्मचारी असतात, शासकीय कर्मचारी, त्या ब्रिटनमधला, लंडनमधला रस्त्यावरचा उभा राहिलेला पोलीस, त्याने देखील भान ठेवलं पाहिजे की पंतप्रधान असो की कोणी असो, कायद्याने जो मला अधिकार दिलेला आहे, जबाबदारी दिली आहे, ती मी पालन पाडलीच पाहिजे. तर हे काही उल्लेख मी यासाठी केले की आपल्या देशामध्ये हे संतुलन पूर्वीपासूनच बिघडलेलं आहे. आपल्या देशामध्ये परंपरा जमीनदारीची आहे, त्यामुळे जमीनदाराला, राजाला सलाम करण्याची आपल्या देशामध्ये प्रवृत्ती आहे. नागरिकाचं स्वातंत्र्य, अधिकार आणि जबाबदारी याचं पुरेसं भान आपल्या देशात नाही आहे, आणि म्हणून सलाम आणि जी हुजूर करण्याची आपल्या देशामध्ये जुनीच परंपरा आहे, ते काही आजच नाही आहे.
पण आपण गणतंत्र आहोत आणि आपण गणतंत्र आहोत त्यामुळे ही प्रचंड मोठी जबाबदारी आपल्यावर आहे हे भान आपण सर्वांनी आपल्या नागरिक जीवनात राष्ट्रीय जीवनात ठेवलं पाहिजे. आता सर्च म्हणून आपण काय करतो आणि काय जबाबदारी आहे. काही संकटांचा, बाह्य संकटांचा, राष्ट्रीय संकटांचा, जागतिक संकटांचा मी उल्लेख केला. सदतीसा वर्षी सर्चने जेव्हा प्रवेश केलेला आहे तेव्हा सर्चही बदलत आहे आणि आजूबाजूचा समाजही बदलतो आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला याचं भान ठेवावं लागेल, डोळे कान आणि बुद्धी उघडी ठेवावी लागेल आणि लोकांच्या बदलत्या गरजानुसार आपण त्यांना जी आरोग्य सेवा देतो, आपण जे संशोधन करतो, आपण जे प्रशिक्षण शिक्षण देतो त्याला लोकांच्या गरजेनुसार आपल्याला अनुरूप करत जावं लागेल. याचं एक उदाहरण म्हणून फक्त उल्लेख करतो आहे की जेव्हा शोधरामध्ये आपण इथे आलो 30 वर्षांपूर्वी आणि इथलं रुग्णालय कसं असावं याची आदिवासींसोबत जी आपण चर्चा केली होती आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या इच्छेनुसार एक झोपड्यांचं रुग्णालय आपण बांधलं. तुमच्यापैकी निम्म्या लोकांनी ते पाहिलं आहे पण मला इतके नवे चेहरे दिसतात आहे, काळे केस दिसतात आहेत की निम्म्या लोकांनी ते झोपड्यांचं रुग्णालय पाहिलंही नसेल. पण ते झोपड्यांचं रुग्णालय ज्याला नाव आपण मा दंतेश्वरी दवाखाना आपण काय लोकांनी दिलं होतं ते प्रतीक होतं की रुग्णालय कसं असावं हे काही कोणी अमेरिकेच्या हॉस्पिटल तज्ज्ञांनीच पॅटर्न ठरवून दिलेलं आहे असं नाही किंवा कोणी आर्किटेक्टने बांधायचं आणि आपण तिथे काम करायचं. लोकांची जशी गरज आणि इच्छा आणि संस्कृती असेल तसं आपलं रुग्णालय असलं पाहिजे. म्हणून ते रुग्णालय म्हणजे गडचिरोलीच्या जनतेच्या इच्छेला, गणराज्याला आपण केलेला सलाम होता. आता लोकांच्या गरजा बदलल्या, लोकांच्या कल्पना बदलल्या, लोकांच्या अपेक्षा बदलल्या. गेल्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 27,000 नवे चारचाकी वाहनं आणि 80,000 नव्या मोटरसायकली आल्या एका वर्षात. जेव्हा 1986 मध्ये आम्ही गडचिरोलीला आलो अख्ख्या गावामध्ये सरकारी वाहनं सोडली तर लोकांच्याकडे फक्त 2 4-व्हीलर्स होत्या एकूण पूर्ण गडचिरोली शहरामध्ये. आणि आता एका वर्षामध्ये 27,000 4-व्हीलर्स या जिल्ह्यामध्ये आल्या. काळ बदलला, समाज बदलला. त्यावेळी आदिवासींच्या गावात जर प्रवेश केला तर पुरुष लंगोटी घालून किंवा कमरेच्या भोवती एक टॉवेल गुंडाळून होते आणि स्त्रिया ब्लाऊज देखील घालायच्या नाही. हे सर्वसामान्य होत. आणि आता जर आपण आदिवासी गावात प्रवेश केला आणि इतरही गावात प्रवेश केला तर चित्र खूप बदललेलं आहे आणि चांगल्या तऱ्हेने बदललं आहे, चांगल्या दिशेने बदललेलं आहे. लोकांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे. पूर्वीच्या तुलनेत सरासरी उत्पन्न, भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्या तुलनेत आज सरासरी उत्पन्न 8 पटीने जास्त आहे. शिक्षणाचं प्रमाण प्रचंड वाढलं. भारत स्वतंत्र झाला तेव्हा 80% लोकसंख्या निरक्षर होती, आता 80% लोकसंख्या शिकलेली आहे. होम बेस्ड न्यूबॉर्न केअर सुरू केलं 1994 मध्ये 1995 मध्ये तेव्हा गावागावातले ज्या घरी जन्म झालेले बाळ होते आणि आया होत्या आया बहुतांशी निरक्षर होत्या. आज बहुतेक नव्या ज्या आया होतात त्यात खेडोपाडी देखील त्या 12वी पास नापास असतात. आज निम्म्या लोकसंख्येच्या घरामध्ये मोबाईल फोन आहे, टीव्ही आहे. प्रचंड प्रचंड फरक आपल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या जनतेच्या जीवनातही घडला आहे, तसंच रोगांमध्येही फरक घडलेला आहे. आणि जुने जे रोग होते ते बऱ्यापैकी आपण म्हणजे अख्ख्या देशाने आणि त्याच्यामध्ये आपलाही थोडासा हातभार लागला ते रोग आपण जिंकले आहे. साथीचे रोग, लसीचे रोग, न्यूमोनिया, डायरिया, मलेरिया बऱ्याच प्रमाणामध्ये बहुतांशी जिंकले गेलेले आहेत. नवे रोग मात्र
कोरोनासारखे येतात आहे, पण या जुन्या रोगांच्या जागी भारताची आता आयुष्यमान वाढलेलं आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला सरासरी आयुष्य 32 वर्ष होतं, आता भारताचं सरासरी आयुष्य 68 वर्ष आहे आणि जगामधल्या विकसित देशांचं सरासरी आयुष्य 78 वर्ष आहे. म्हणजे पुढल्या 20-25 वर्षामध्ये भारताचं देखील सरासरी आयुर्मान वाढून हळूहळू 75-78 वर्ष होणार आहे. हे सगळं मी का सांगतोय तुम्हाला, कारण सर समोरची आव्हानं याच्यामुळे बदलून जात आहेत.